आज मित्रांनो 11 जुलै, आज सकाळचं वातावरण बघितलं तर सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे। काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण बघायला मिळेल, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे, संपूर्ण डिटेल अपडेट बघणार आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे की नाही याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। काही भागांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे। आज सकाळचं वातावरण बघितलं तर आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण राज्यभरात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। काही ठिकाणी थोडंफार विखुरलेल्या स्वरूपात आहे, परंतु काही भागामध्ये संपूर्ण झाकाळलेलं वातावरण आहे। त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण कोणत्या भागामध्ये आहे, नाशिकचा पूर्वी परिसर हा मधला जो पट्टा आहे मध्य महाराष्ट्राचा, या पट्ट्यामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात आहे, काही काही ठिकाणी आहे, तर बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच हलक्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये सकाळपासून आहे। तर हलका पाऊस कोणत्या भागामध्ये राहू शकतो, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारचा जो काही पश्चिम भाग आहे, नवापूर वगैरे या परिसरामध्ये सर्वदूर हलका पाऊस बघायला मिळू शकतो। तर जो काही पूर्वी परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण, त्यामध्ये झुळे, जळगाव वगैरे या परिसरामध्ये सकाळी देखील आपल्याला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। नाशिकच्या उत्तरी भागामध्ये मनमाड, मालेगाव वगैरे या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल, सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही। नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर आजही कमी आहे, हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे। दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण पुढे बघणारच आहोत। सकाळची अपडेट सुरुवातीला बघूया। यामध्ये मित्रांनो मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळेल, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल। पुणे विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये मित्रांनो चांगल्या स्वरूपाचा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा जो काही पश्चिम भाग आहे, कोकणालगतचा भाग आहे, या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तसेच पूर्वी परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे, कमी ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता। नागपूर विभागामध्ये पूर्व परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये रात्रभरात पाऊस झाला असेल, आपण रात्री अपडेट दिलीच होती, तर सकाळी देखील या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे। तर दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, तर आपण स्क्रीनवर बघू शकता राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारी आणि दुपारनंतर हळू पावसाचा जोर आहे तो आपल्याला वाढताना बघायला मिळेल। त्यामध्ये नंदुरबारचा एकदम कडेचा उत्तरी परिसर, नवापूर, व्यारा, उत्तरी परिसर, शिरपूरचा उत्तरी परिसर, इकडे भुरणपूर वगैरे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळेल। एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता एकदम कडेच्या परिसरामध्ये, बाउंड्री लगतच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो। अमरावती विभागाचा उत्तरी परिसर, अचलपूर, अकोट, भुरणपूर, धरणी, तसेच इकडे अरबी, वरुड या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो, हलक्या पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे। नागपूर विभागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, त्यामध्ये वर्धा, उमरेड, इकडं भंडारा गोंदियाच्या काही परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे। नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये होऊ शकतो। संध्याकाळपर्यंत मित्रांनो काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो आपण स्क्रीनवर बघू शकता, भुरणपूर, अकोट एकदम कडेचा भाग आहे, अकोलेचा एकदम उत्तरी परिसर, अचलपूर वगैरे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावती आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, उत्तरी भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो। नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम वगैरे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल। नागपूर, भंडारा, गोंदिया यातील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील आज आपल्याला बघायला मिळू शकतो, या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। या व्यतिरिक्त चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। तर एकदम कडेचा पूर्वी परिसर आहे, कापसी, कंकेर वगैरे या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। इतरत्र बघितलं राज्याच्या भागामध्ये तर मराठवाड्यात पावसाचा जोर आजही कमी राहणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव यामध्ये उत्तरी भाग, संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। इतरसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आहे, परंतु कमी ठिकाणी आहे। नाशिकमध्ये सुद्धा पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील। पुणे विभागामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये सांगलीच्या तुरळक परिसरामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो, कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो, तर बहुतांश भागामध्ये हलक्या रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आहे। सोलापूरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे, फक्त काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो।
दररोजप्रमाणे मित्रांनो, रात्री मध्यरात्री विदर्भात पुन्हा आजही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. देसाईगंज, गडचिरोली, अंबाघर चौकी, कापसी, दोनारघर, गोंदियाचा पूर्वी परिसर या भागामध्ये काही ठिकाणी रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तशी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या 6:00 व्हिडिओमध्ये देणार आहोत. तो व्हिडिओ पण नक्की बघा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.